तर पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचा नवा कारनामा आता समोर आलाय. फटाका फॅक्टरीच्या एनओसीसाठी लाच मागितल्याचं प्रकरण आता उघड झालंय. तर धाराशिवच्या तरुणाकडे 1 लाखांची लाच मागितलेली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये कार्यरत असताना खेडकरांचा हा सगळा प्रताप आहे. तरुणानं लाच देण्यास नकार दिल्यानं अर्ज नामंजूर केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे. दरम्यान या संदर्भात ज्या व्यक्तीनं तक्रार केली त्या तक्रारदार अमोल फडतारींसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी. पाहूया. आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण सध्या राज्यभरात चांगलंच गाजताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस खेडकर कुटुंबियांचे जे कारनामे आहेत ते कुठेतरी समोर येताना पाहायला मिळत आहेत. पूजा खेडकर यांचे वडील असलेले दिलीप खेडकर हे संभाजीनगर येथे प्रदूषण मंडळात कुठेतरी प्रादेशिक अधिकारी पदावर कार्यरत असताना कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांनी माया जमवल्याचा आरोप देखील त्यांच्यावर यापूर्वी करण्यात आलेले आहेत. एकंदरीतच जर पाहिलं तर त्यांनी या काळामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील एका तरुणाला तब्बल 1 लाख रुपये लाचेची मागणी जी आहे ती कुठेतरी केलेली होती. नेमकं काय प्रकरण आहे, कशासाठी ही मागणी केली होती हे जाणून घेण्यासाठी स्वतः आपल्यासोबत ते तरुण आहेत. मला सांगा नेमकं कशासाठी तुमच्याकडून लाचेची मागणी केली होती, काय प्रकरण होतं तुमचं? माझं फॅक्टरी लायसन्स साठी त्यांच्या डिपार्टमेंटची एनओसी असते, त्या एनओसी साठी मी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेलं होतं. ते ऍप्लिकेशन त्यांच्यापाशी पेंडिंग होतं त्यांच्या ऑफिसला. त्या संदर्भात त्यांची मागणी होती. ते काय मागणी केली होती, किती रुपयांची मागणी केली होती, किती रुपये तुम्ही दिले? 1 लाख रुपयाची मागणी होती त्यांची. शेवट कनिष्ठ त्यांचे त्यांनी आहे 60,000 रुपये पकड घेतात त्यांना रंग्यात पकडलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला पैसे द्यायला नकार दिला होता, काय काय अडचणी आणल्या नेमकं? मी पैशाला नकार दिल्यावर अनावश्यक त्रुटी काढण्यात आल्या माझ्या प्रकरणामध्ये ऍप्लिकेशन मध्ये, आणि अनावश्यक त्रुटी काढून ते प्रकरण रिजेक्ट करण्यात आलं. आणि रिजेक्ट केल्यानंतर मी परत रिसबमिट न्यू ऍप्लिकेशन माझं. तुम्ही एसीबी कडे गेलात, त्यानंतर नजर पाहिलं तर खेडकर यांचं नाव जे आहे ते त्या गुन्ह्यातून कुठेतरी वगळण्यात आलं. तुम्ही फिर्यादी देखील त्यांचं नाव दिलेलं आहे, त्यांचं नाव फिर्यादीमध्ये आहे मात्र गुन्ह्यात नाही, गुन्हा ज्याच्यावर दाखल. त्याच्यामागे 2 कारणं आहेत की ऍक्च्युली पैसे घेताना त्यांनी कनिष्ठ मार्फत घेतल्यामुळं, ते स्वतः नाही घेतल्यामुळं ते एक कारण आहे त्याच्यामागं. आणि दुसरं एक रिझन आहे की त्यांचं पॉवर जास्त असल्यामुळं त्यांच्यावर FIR नाही दाखल करण्यासाठी वरिष्ठावर वरिष्ठाकडनं दबाव आलेला असायचा, नंतर स्वतःचा वैयक्तिक दबाव. अशा पद्धतीनं जर या स्थानी जर अधिकारी लोक व्यवस्थित टायमाला काम करीत नसतील तर व्यवसाय उभा राहणार नाही महाराष्ट्र. नक्की जर पाहिलं तर कुठेतरी गंभीर आरोप जे आहेत ते आता यांनी केलेले आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती देखील वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे या अनुषंगाने देखील आता तपासणं गरजेचं आहे. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.